नमस्ते मित्रांनो मैत्रिणींनो, कसे आहात सगळी? महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर मित्रांनो, मी आहे जयश्री आणि आज आपण बघणार आहोत बालमानसशास्त्रातील अध्ययन व बालकाचा विकास या घटकातील बालकाच्या विकासावर परिणाम करणारे घटक हा घटक पाहणार आहोत. त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते मला प्लीज कमेंट करा. तर मित्रांनो, याआधीचे व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर त्या व्हिडिओची प्लेलिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तर जाऊन चेक करा. चला तर मग आपल्या विषयाकडे वळूया. तर आजचा आपला विषय आहे बालकाच्या विकासावर परिणाम करणारे घटक कोणते. तर मानव प्राणी आयुष्यभर बदलत असतो, त्याचा सतत विकास होत असतो. विकास म्हणजे काय? तर परिपक्वतेच्या दिशेने होणारे परिवर्तन होय. पहा, विकास म्हणजे परिपक्वतेच्या दिशेने होणारे परिवर्तन म्हणजे विकास होय. बालकामध्ये होणारा गुणात्मक बदल म्हणजे विकास होय. कोणता बदल? गुणात्मक बदल म्हणजे विकास होय. त्यानंतर बालकाचा सर्वांगीण विकास होत असताना त्याच्या विकासाला हातभार लावणारे किंवा अडथळा निर्माण करणारे असे दोन प्रमुख घटक म्हणजे अनुवंश आणि परिस्थिती हे होय. या विकासावर परिणाम करणारे या दोन घटकांचा आपण पुढे विचार करूया. तर त्यातील पहिला आहे अनुवंश. तर अनुवंश म्हणजे काय किंवा अनुवंशिकता म्हणजे काय? तर मागील पिढीतून पुढील पिढीत संक्रमित होणाऱ्या गुणदोषांना किंवा ते व्यक्तीत उतरण्याच्या प्रक्रियेला अनुवंशिकता असे म्हणतात. पहा, पुन्हा एकदा पाहूया. मागील पिढीतून पुढील पिढीत संक्रमित होणाऱ्या गुणदोषांना किंवा ते व्यक्तीत उतरण्याच्या प्रक्रियेला अनुवंशिकता असे म्हणतात. तर सर्वसाधारणपणे शरीराची रचना, स्वभाव, दीर्घायुष्य तसेच काही आजार व रोग, बुद्धिमत्ता असे अनेक गुणदोष अनुवंशाने प्राप्त होतात. पुढे पाहूया. अनुवंशाने प्राप्त झालेल्या या गुणदोषांचा परिणाम व्यक्ती विकासावर होतो. पहा, अनुवंशाने प्राप्त झालेल्या या गुणदोषांचा परिणाम व्यक्ती विकासावर होतो. व्यक्ती विकासासाठी लागणारी शक्ती पुरविण्याचे काम अनुवंशिकतेकडून केले जाते. काही उपजत गुण, उत्तम क्षमता, बुद्धिमत्ता या व्यक्तीला अनुवंशाने प्राप्त होतात. या गुणांना योग्य वळण देण्याचे काम किंवा या क्षमतांचा विकास करण्याचे कार्य वातावरण करते. पुढे पाहूया. अनुवंशिकतेने उत्तम बुद्धिमत्ता प्राप्त झालेली असते व बुद्धिमत्तेच्या विकासासाठी अनुकूल परिस्थिती लाभलेली असते, तर बुद्धीचा विकास चांगला होतो. याउलट अनुवंशाने बुद्धिमत्ता कमी प्राप्त झाली आणि परिस्थिती कितीही अनुकूल असली तरी व्यक्ती विकासावर विपरीत परिणाम होतो. हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे, पुन्हा एकदा पाहूया. अनुवंशाने उत्तम बुद्धिमत्ता प्राप्त झालेली असते. उत्तम बुद्धिमत्ता ही अनुवंशाने प्राप्त झालेली असते व बुद्धिमत्तेच्या विकासासाठी अनुकूल परिस्थिती लाभलेली असते, तर बुद्धिमत्तेचा विकास चांगला होतो. याउलट अनुवंशाने बुद्धिमत्ता कमी प्राप्त झाली आणि परिस्थिती कितीही चांगली असली किंवा अनुकूल असली तरी व्यक्ती विकासावर त्याचा विपरीत परिणाम होतो. पुढे पाहूया, उदाहरण पाहूया त्याचं काय आहे. तर श्रीमंत घरातील मंद बुद्धीच्या मुलांचा विकास कसा होणार? म्हणजेच व्यक्ती विकासासाठी बालकाकडे मुळातच उपजत क्षमता असणे गरजेचे आहे. उपजत क्षमता गुण अनुवंशिकतेनेच प्राप्त होतात. पहा,
श्रीमंत घरातील मंद बुद्धीच्या मुलांचा विकास कसा होणार, हे झालं उदाहरण। म्हणजेच व्यक्तिविकासासाठी बालकाकडे मुळातच उपजत क्षमता असणे गरजेचे असते। उपजत क्षमता गुण अनुवंशिकतेनेच प्राप्त होतात। हा मुद्दा महत्त्वाचा आहे। पुढे पाहूया, बालकाच्या विकासावर परिणाम करणारा दुसरा घटक म्हणजे परिस्थिती। पहिला होता तो पाहिला आपण अनुवंशिकता, आणि दुसरा आहे परिस्थिती। यामध्ये बालकाला मिळणाऱ्या परिस्थितीमध्ये घर, शाळा, समाज, संपर्क माध्यमे, नैसर्गिक वातावरण या सर्व बाबींचा समावेश होतो। घर, शाळा, समाज या केंद्रातून आपण बालकासाठी योग्य परिस्थिती निर्माण करू शकतो आणि त्याचा सुपरिणाम व्यक्तिविकासावर होतो। परिस्थितीत खालील घटकांचा समावेश होतो, ते घटक कोणते ते आपण पुढे पाहणार आहोत। त्यातील पहिला आहे घर। सुसंस्कृत घरात मुलांवर चांगले संस्कार होतात। या उलट घरातील असंस्कृत वातावरण मुलांच्या वर्तनावर विपरीत परिणाम करते। घरातील व्यक्तींचे आचार विचार, संस्कार, प्रेमळ वातावरण, विधायक विचार यांचा बालकाच्या बौद्धिक, नैतिक, भावनिक आणि सामाजिक विकासावर चांगला परिणाम होतो। पुढे पाहूया शाळा। शालेय आणि सहशालेय कार्यक्रमातून बालकाचा विकास, बालकाचा शारीरिक, बौद्धिक, सामाजिक, भावनिक विकास घडून येतो। विविध विषयांच्या अभ्यासाने त्याची विचारशक्ती विकसित होते। वैयक्तिक व सांघिक खेळातून शारीरिक व भावनिक विकास घडतो। सहली, समाजसेवा, राष्ट्रीय सण, शिबिरे यांमधून सामाजिक व भावनिक विकासात खतपाणी मिळते। सर्वांगीण विकास हेच शिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट आहे। पुढचा घटक आहे समाज। बालकाच्या विकासावर परिणाम करणाऱ्या घटकापैकी तिसरा जो घटक आहे तो आहे समाज। यामध्ये समाजातील चालीरीती, रूढी, परंपरा, उत्सव, सण, सामुदायिक जीवन, शेजारधर्म यांच्या परिणामातून बालकाचा भावनिक, सामाजिक, बौद्धिक विकास साधला जातो। समाजाची परस्पर इतिहास एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतात, त्याला सांस्कृतिक वारसा किंवा सामाजिक अनुभव असे म्हणतात। पुन्हा एकदा पाहूया, समाजाची परंपरा इतिहास एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतात, त्याला आपण सांस्कृतिक वारसा किंवा सामाजिक अनुवंश म्हणतो। इथे अनुवंश पाहिजे होतं। पहा, समाजाची परंपरा इतिहास एका पिढीकडून दुसऱ्या पिढीत संक्रमित होतात, त्याला सांस्कृतिक वारसा किंवा सामाजिक अनुवंश असे म्हणतात। या सामाजिक अनुवंशात नैतिक आचार संकेत, कर्तव्य, काय, कला, तत्वज्ञान, मूल्ये यांचेही संक्रमण होते। पुढे पाहूया चौथा घटक आहे संपर्क माध्यमे। यामध्ये व्यक्तिविकासावर वृत्तपत्रे, आकाशवाणी, नाटके, चित्रपट, दूरदर्शन, रेडिओ इत्यादी संपर्क माध्यमांचाही साधक बाधक परिणाम होत असतो आणि बालकाचे व्यक्तिमत्व घडते। आधुनिक काळात
जर संपर्क माध्यमांचा व्यक्तिमत्व विकासावर परिणाम वाढलेला आहे। पहा, व्यक्तिविकासावर वृत्तपत्रे, आकाशवाणी, नाटके, चित्रपट, दूरदर्शन, रेडिओ इत्यादी संपर्क माध्यमांचाही साधक बाधक परिणाम होत असतो आणि बालकाचे व्यक्तिमत्व घडत असते। आधुनिक काळात तर संपर्क माध्यमांचा बालकाच्या व्यक्तिमत्व विकासावर परिणाम वाढलेला आहे। व्यक्तिविकासावर परिणाम करणारा अनुवंश जरी आपल्या हातात नसला तरी अनुकूल परिस्थिती किंवा वातावरण मात्र आपण निर्माण करू शकतो, त्यामधूनच अपेक्षित व्यक्तिविकास घडवता येतो। तर मित्रांनो, हे होते बालकाच्या विकासावर परिणाम करणारे एकूण चार घटक पाहिलेले आहे आपण। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। चला तर मित्रांनो, थांबूया इथेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।